तृप्ती भोईर निर्मित टुरिन टॉकीज हा सिनेमा आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. अमेरिकन रिलीज बेस्ट फिल्म कॅटेगरीमध्ये हा सिनेमा गेलेला आहे. आपण एकंदरीत तृप्तीची धावपळ तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. तृप्ती एक स्त्री जी निर्माती आहे, अभिनेत्री आहे, जी डिस्ट्रीब्युटर आहे, सिनेमाची सिनेमाला जन्म ती देते आणि सिनेमाला मोठं ती करते तिच्या बाळाला. आणि तुझी ती धावपळ आम्ही सगळे पाहत असतो. आणि आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत आहे. मला वाटतं यावेळी एक आई खूप खुश असेल. हो, आता नक्कीच खुश आहे. कारण का मला मला जसा रिस्पॉन्स वाटला होता की मिळेल माझ्या सिनेमाला, तसं मला मिळत नाही असं सतत वाटत होतं. कारण जेव्हा टुरिन टॉकीज लावला तेव्हा त्याला थिएटरला पण जेवढा रिस्पॉन्स यायला पाहिजे तेवढा मला मिळाला नाही असं वाटलं. प्लस राष्ट्रीय पुरस्कार किंवा स्टेट अवॉर्ड वगैरे यातलं पण काहीच या सिनेमाला कुठेच काही स्थान नव्हतं. आणि तेव्हा एक मला एक खंत होती की अरे आपण एक खरंच चांगल्या विषयावर सिनेमा केला आणि खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे. एक सिनेमा म्हणून तो खूप चांगला सिनेमा आपण केला आहे. मग नक्कीच आपलं काहीतरी चुकलं असेल की नाही कळलं आपल्याला किंवा नाही लोकांची नाडी समजली मला किंवा कदाचित मला नाही जमलं आहे. कारण का प्रेक्षक कधी चुकीचा नसतो. बनवणाऱ्यांना म्हणजे पेस्ट आपको सही ढंग से करणे नाही आता है तो हम टाली क्यों बजाय असं आहे ना. तर माझ्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल. पण म्हणजे देवाच्या घरी म्हणतो आपण देर है पर अंधेर नाही. एवढा म्हणजे एका रात्रीत काहीतरीच बदललं असं झालं आणि मला अनपेक्षित शॉक आहे. खूप मोठा धक्का आहे की त्या 290 यादीमध्ये टुरिन टॉकीज येणं माझ्यासारखी एक क्षुद्र स्त्री एकतर म्हणजे छोट्या जातीमधली छोट्या घरातली आणि तिचा सिनेमा तिथपर्यंत पोहोचतो मला वाटतं ही प्रेक्षकांमुळेच घडलेलं आहे. मला वाटतं ना स्त्री ही शूद्र नसतेच. आणि मला वाटतं ती तिच्याकडे इतकी सहनशीलता, संयम आणि जे स म्हणतो ना आपण ह्या स कॅटेगरीत ती आहे. संयम आहे, सहनशीलता आहे आणि ती सोशिक आहे, सगळं तिच्याकडे. पण ती तिला जे हवं ते मिळवते. आणि मला वाटतं तू सिनेमा या इंडस्ट्रीमध्ये हे करून दाखवलंयस. हा फॉरेन कॅटेगरीतला सिनेमा नाही आहे पण अमेरिकन रिलीज बेस्ट फिल्म कॅटेगरीतला आहे. त्यामुळे ती मेहनत अमेरिकेत रिलीज करणं, तो पैसा उभारणं, तो चालवणं, ती पब्लिसिटी, मला वाटतं याला खरंच दाद द्यायला हवी तुझ्या या मेहनतीला. म्हणून तर आता ऑस्करच्या शर्यतीत सिनेमा आहे. शकला ऍक्च्युली हा विचार गोवा फिल्म फेस्टिवलला जेव्हा मी गेलेले तेव्हा हा विचार माझा सुरू झालेला की निर्माती म्हणून मी खूप लहान आहे. भारतामध्ये लाखो सिनेमे निर्मित केले जातात आणि त्याची शर्यत खूप मोठी आहे. मला जेमतेम या इंडस्ट्रीमध्ये येऊन 9 वर्ष झालेले आहेत. जर हा सिनेमा मला असं वाटतं की त्या लायकीचा आहे की ऑस्करपर्यंत जाऊ शकेल किंवा ॲटलिस्ट तिकडे जाऊन खो तरी करून येऊ शकतो तर मग मला काहीतरी वेगळे एफर्ट्स घेतले पाहिजे असा त्यावेळी मला विचार माझ्या मनात सुरू झाला. आणि मग मी काय ह्याची पद्धत असते, ऑस्करला कसा जातो, मग इकडे असा फेडरेशनच्या द्वारे ह्याची निवड होते किंवा एका ठिकाणी ते सगळे सिलेक्शन होतात आणि मग त्यामधून एक शॉर्टलिस्ट एखादा सिनेमा हा ऑस्करला पाठवला जातो. मी जरा घाबरले. मी म्हटलं बापरे इथे आपलं काय आता काय टिकणार नाहीत आपण. मग आता ह्याला काही दुसरा उपाय काय की मला तिथपर्यंत जायची ही माझी जिद्द आहे. तेव्हा मला दुसरा उपाय असा दिसला की तुम्ही अमेरिकेत सिनेमा रिलीज करा, लॉस एंजलिसमध्ये सिनेमा रिलीज करा आणि रिलीज करून तुम्ही तिथे पब्लिसिटी करा आणि तिकडून फॉर्म भरा आणि तिथून ऑफिशियली एंट्री होऊ शकते जर तुमचा सिनेमा खरंच त्या दर्जाचा असेल तर. अदरवाईज तशी एंट्री होत नाही. तर मी मला अनेक लोक हसले कारण का त्याला थोडे पैसे मला मोजावे लागले. आणि मी मला असं झालं की अरे आपण एवढं केलं कारण का आपण असं म्हणतो की मूल पोटामध्ये असतं तेव्हा आपण छान खातो, महागड्या गोष्टी खातो, बदाम पिस्ते वगैरे सगळं खाऊन ते मूल गुडगुडीत व्हावं. पण मग मूल बाहेर आल्यानंतर मग त्या मुलाचं चांगलं हॉस्पिटल असावं जिथे त्याचं बाळणपण, मग त्या मुलाला चांगले संस्कार आणि त्याचं शिक्षण, मग उत्तम सगळं उत्तम आपण विचार करतो. तर माझ्यासाठी ते सेम आहे जसं तू म्हणालीस की आईला जसा एक आनंद आज झालेला आहे, मी मूल म्हणूनच याला बघते. आणि मला असं वाटलं की जर मी एवढा पैसा खर्च केला आहे तर हा केलाच आहे ना मी, यातून मला काही मिळालं नाही. अजून थोडंसं फुल ना फुलाची पाखळी कदाचित केल्याने
कदाचित काहीतरी होईल, माझ्या या म्हणजे कामाचा सुगंध आणखीन दरवळेल किंवा लोकांपर्यंत पोहोचेल किंवा असं मला कुठेतरी वाटलं. आणि यार दिस इज रिअली शॉकिंग. तरी सुद्धा आत्ता सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत गेलेला आहे, पुढच्या बऱ्याच प्रोसेस आहेत, खर्च आहे, त्यामुळे किती मदत किती सपोर्ट तुला आपल्या इंडस्ट्रीतनं मिळतोय? मला अपेक्षित आहे मदत मिळेल असं वाटतं. मला असं वाटतं की माझी मराठी लोक मला सपोर्ट करतील, मला मदत देतील. मला मदत जरी नाही दिली ना तरी मला फक्त त्यांच्या ना मदतीचा हात हवा आहे. म्हणजे तशी मदत नाही पण मला नुसते त्यांचे काही बोल हवेत. कदाचित त्या बोलाने माझ्यामध्ये इतकी माझ्यामध्ये एनर्जी जमा होईल की मी खरंच काहीतरी करून दाखवेन. मला फक्त ते हवं आहे. मला त्यांच्याकडून पैसा नको आहे किंवा मला त्यांच्याकडून काही मला आणखीन काही वेगळं आहे. मला फक्त चांगले दोन प्रेमाचे बोल द्या, छान एक शाबासकीची एक थाप द्या, बस तृप्ती चल पडी आगे. एक शेवटचा प्रश्न असा की एक स्त्री जेव्हा सिने इंडस्ट्रीत करिअर करते, इतकं सगळ्या धावपळी करते, तेव्हा तिला नक्कीच पाय खेचणं आणि हे तर कॉमन आहे, पण स्त्रीला या क्षेत्रात धडपड करणं किती सोपं आहे किती कठीण आहे काय सांगशील? मला असं वाटतं की स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात प्रॉब्लेम्स आहेत आणि तिला सफर व्हावंच लागतं. म्हणजे जन्माला यायचं की नाही इथून सुरुवात असते तिची, की स्त्री म्हणून तिला जन्म आपण द्यायचा की नाही, की आपण मारून टाकायचं तिला, नकोच इथे जन्माला, तर तिथूनच तिची कहाणी सुरू होते. सो हे नेवर एंडिंग आहे. पण या गोष्टीवर माझा अगदी माझा म्हणजे स्ट्रॉंग विश्वास आहे की तुमची खरी जिद्द आणि चिकाटी सोडायचं नाही अजिबात, धरून ठेवायचं आपलं, म्हणजे जीव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला नाही सोडायचं. कसं यश येत नाही, देवाला सुद्धा चालत, दगडाला बाजार फुटतो, तर मग देव काय यार, देव तर पाठी राहतोच राहतो. आणि मला आत्तापर्यंतचा असं अनुभव आहे की मी देवीला खूप मानते आणि माझी आई नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. म्हणजे माझ्याकडून अश्रू गाळून घेते आधी, कंबर मोडून घेते, पण उभी मात्र राहते, ते तीच आई असते. त्याशिवाय जोपर्यंत आपल्याला कळ लागत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत पण कळत नाही. मला वाटतं तुझी ही मेहनत बघून एक वाक्य सुद्धा स्त्री शक्तीचा जागर म्हणावं लागेल, की जी तू धावपळ केली जे ऑस्कर पर्यंत तू तुझ्या सिनेमाला पोहोचवलंयस, ज्या सिनेमाने इतकं सगळं पाहिलं की तुला जसं वाटलं सुरुवातीला की यार काय कुठे चुकले मी, पण तो स्त्री शक्तीचा जागर आज पूर्ण झालाय. हा पूर्ण झालाय. मी असं म्हणेन की माझ्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रामध्ये खूप बायका आहेत. या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक अनेक व्ह्यूअर्स आहेत. त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा या मला, मग कारण का तू आणि मी आपण एकटं कधीच काही करू शकत नाही. अजिबात हा विचार करू नका की मी एक स्त्री आहे, अजिबात हा विचार करू नका की मी एक मेल डॉमिनेटिंग जगामध्ये वावरते. विचार फक्त हा करा की मी एक स्त्री आहे अँड आय एम समथिंग स्पेशल अँड आय कॅन डू इट. मी करू शकते. स्वतःवर विश्वास ज्या दिवशी ठेवायला शिकाल त्या दिवशी कदाचित तुम्हाला हे जगही तेवढंच सुंदर वाटेल आणि सगळेजण तुमच्या सोबत आहे असा फील तरी मिळेल. नक्कीच. आणि तुला खूप शुभेच्छा की आणि लवकरच ऑस्कर परत एकदा भारतात येऊ दे आणि इथे तृप्ती भोईरच्या टुरिन टॉकीजमध्ये यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई.